संजय राऊत आणि भाजप यांच्यातील वाकयुद्ध संपता संपण्याचं नाव घेत नाही। सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत हे दोघेही नागपुरात आहेत। यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार टोलेबाजी सुरू आहे। त्याची सुरुवात फडणवीसांनी केली आहे। राऊतांमुळेच पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी हुकल्याची सल फडणवीसांना अजूनही सतावते। हाच धागा पकडून त्यांनी राऊत नागपुरात आले तर त्यांना सुदबुद्धी येईल असा टोला फडणवीसांनी हाणलाय। संजय राऊत नागपुरात येतोय, एका महिन्यातला दुसरा त्यांचा हा नागपूर दौरा आहे आणि कसं बघतात नागपूर हेच त्यांच्या लक्षात आहे। मला असं वाटतं की मातीमध्ये वातावरणामध्ये वेगळेपण आहे, त्याच्यामुळे नागपूरला जास्त वारंवार आले की थोडी सुबुद्धी येते, थोडी सुबुद्धी येते। कोल होते हैं अस्वस्थ है, अस्वस्थ हो रस्त्यावर हल्ले करता है, कितीही हल्ले केले तरी कोल थांबणार नाही। आता फडणवीसांनी लगावलेल्या या टोल्याला प्रतिउत्तर देणार नाहीत तर ते कसले राऊत? विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीसांना सुदबुद्धी आली असती तर ते आज राज्याचे मुख्यमंत्री असते असं विधान करत त्यांनी फडणवीसांच्या जखमेवरच मीठ चोळलंय। नागपूरची माती खरोखरच अशी आहे, पण दुर्दैवाने तुम्हाला सुबुद्धी आली नाही आणि म्हणून तुमचं मुख्यमंत्री पद गेलं। जर तुम्हाला त्यावेळेला सुबुद्धी आली असती की शिवसेना हा आपला मित्र पक्ष आहे, शिवसेना हा आपला हिंदुत्ववादी पक्ष आहे, आपण त्या मैत्रीच्या नात्याने राहिलं पाहिजे, ही सुबुद्धी आली असती तर आज आपण कदाचित मुख्यमंत्री असता। पण तुम्हाला दुर्बुद्धी सुचली आणि आम्हाला सुबुद्धीची अक्कल तुम्ही देताय। खासदार संजय राऊत हे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत। या निमित्ताने त्यांनी शिवसैनिकांना एक सभेत संबोधित केलं। शिवाय या पुढच्या काळात शिवसेनेनं मिशन विदर्भ हाती घेतलं असल्याचंही सांगितलंय। त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष विदर्भात पाहायला मिळेल। नागपूरहून सुरभी शिरपूरकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, मुंबई, लोकमत।